गेल्या कित्येक वर्षांपासून नाट्यगृहाचे बांधकाम थांबलेले आहे. जेमतेम काही महिन्यांपूर्वी बांधकामाला सुरुवात झाली असून सिने अभिनेते प्रशांत दामले यांनी नाट्यगृहाच्या स्थळी येऊन भेट दिली. सिने अभिनेते प्रशांत दामले यांनी यवतमाळ येथे तयार करण्यात आलेल्या नाट्यगृहाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नाट्यगृहाच्या कामाची माहिती दिली. नाट्यगृहाचे काम मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. आता या नाट्यगृहाच्या कामाला वेग आलेला आहे. हे नाट्यगृह सुरू झाल्यास नाट्यप्रयोगाला एक मोठा रंगमंच उपलब्ध होणार आहे. यावेळी मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.